बिहारी वाजपेयी सरकार के वक्त ये हुआ था, उन्होंने एक मत पे वो सरकार चली गई थी। यहाँ पर कम से कम 25 सदस्य कम है, फिर भी ये सरकार वहाँ पे रहने के लिए जिस तरीके से चाल की गई है वो हम नाकाम करेंगे। अब लोकशाही के अंदर हम जरूर लोगों के सामने जाकर ये बात रखेंगे और विधानसभा किसी हालत में हमारे यहाँ पर जो सदस्य है वो चलने नहीं देंगे। चौहान साहब, 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 राज्यपालांकडे सुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत। काँग्रेस कमिटीचे जे आमचे गटनेते आहेत, काँग्रेस पक्षाचे विखे पाटील साहेब आणि त्यानंतर सर्व सदस्य आहेत, हे एकत्रपणे राज्यपालांकडे या संदर्भामध्ये तक्रार करतो। चव्हाण साहब, जिस तरह से ये ठराव पारित हुआ है, चव्हाण साहब, जिस तरह से विश्वास मत प्रस्ताव पारित हुआ है ध्वनिमत से, बोल रहे मैं बोलता हूँ, क्या इतराज है आपको, क्या आपकी शिकायत है? मराठी समजलं? आजचा विश्वासदर्शक ठराव या ठिकाणी मांडत असताना आणि ज्यावेळी ठराव प्रत्यक्ष मांडल्यानंतर पोलची मागणी आम्ही केली आणि पोल घ्यावा अशा प्रकारची मागणी केल्याच्या नंतर तो दुर्लक्षित करून खरं म्हणजे आवाजी मतदानाने ठराव मंजूर केल्याचं अध्यक्षांनी सांगितलं, हा खरं म्हणजे लोकशाहीच्या एकूणच सगळ्या प्रक्रियेला काळीमा फासणारी घटना आहे। विश्वासदर्शक ठरावावर कुठं आवाजी मतदानानं ठराव मंजूर होत नाही, बहुमत होतं सरकारकडे तर त्यांनी मतदान घ्यायला काहीच हरकत नव्हती। आम्ही मागणी केल्याच्या नंतर मात्र ती मागणी पद्धतशीरपणे दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न अध्यक्षांनी केला आणि त्यामुळे सरकार मुळातच नियमबाह्य आणि घटनेच्या चौकटीत बसणारी कोणतीही घटना नव्हती, घटनेची पायंबली झालेली आणि त्यामुळे सरकारला या ठिकाणी पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडावा लागेल आणि त्याने तो मांडला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासामधला काळा दिवस आहे असं म्हणावं लागेल। विश्वासदर्शक ठराव हा मतदानानंच पारित झाला पाहिजे अशी परंपरा आहे। आवाजी मतदान रेटून अध्यक्षांनी सरकारच्या बाजूने निर्णय दिला ही अत्यंत खेदाची बाब आहे आणि याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत। याबद्दल आम्ही अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे राज्यपाल महोदयांच्याकडे जाऊन हा निषेध नोंदवणार आहे आणि आमची स्पष्ट मागणी आहे की या सरकारच्या वैधतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे, या सरकारच्या लेजिटिमेसीबद्दल प्रश्न निर्माण झालेला आहे। हे अल्पमतातलं सरकार आहेच पण आज विधिमंडळामधले निम्म्यापेक्षा अधिक सभासद या सरकारच्या विरोधात आहेत हे स्पष्ट झालं असताना मतदान न घेता सरकार चालू ठेवायचं ही कारवाई झालेली आहे। यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही या कारवाईचा निषेध करत आहोत।